नमस्कार, मी सतीश सोनवणे. मला जिमची लहानपणापासून आवड आहे. सुरुवातीला मी गावामध्ये एक आमची जिम चालू केली. त्यावेळेस मी जिल्हा परिषदेची जिम होती ती, पण ती रिपेअर केली आणि मुलांना मी तिथे जिमसाठी बोलवायला लागलो. रावघडला जिम करण्यापेक्षा आपण ग्रामीण भागामध्ये जिम चालू करावं. मी ज्या जिममध्ये कामाला म्हणजे व्यायाम करायला येतो त्या जिमचं सामान मी खरेदी केलं आणि आमच्या टाकळी या गावामध्ये मी एक जिमनॅशियम बघत आहे. चार पाच वर्षापासून जिम मारतो. जिम मार म्हणजे माझा जिमचा प्रवास असा पाच वर्षापासून. सुरुवातीला माझ्या डोक्यामध्ये गॅप झाला, त्याच्यानंतर मी परत चालू केला. आता तीन चार वर्ष पण जिम मारत असताना मला थकवा जाणवतो. त्यामुळे मला काही ट्रेनर्स नाही सांगितलं, तुम्ही प्रोटीन पावडर वगैरे घ्या, त्याने तुमचे तब्येत वगैरे छान राहील. तुम्ही हे विकचे असे हे प्रोडक्ट्स मी कमीत कमी दोन पाच पाच किलो दोन बॅनर संपतो. सुरुवातीला त्या प्रोटीन पावडरने मला काही फरक पडला नाही, म्हणजे माझं पोट आहे तेवढंच राहिलं. उस पल को है ना दिन का बसेरा. मोदी केअर प्रोडक्ट्स मध्ये प्रोटीन पावडर किंवा अशा बरेच चांगल्या गोष्टी आहेत, त्यामध्ये साबण पेस्ट वगैरे सर्व काही. तर त्यांची एक प्रोटीन पावडर होती. माझी विशेष म्हणजे एक प्रोटीन पावडर घेण्यापेक्षा आपण मोदी केअरची प्रोटीन पावडर घ्यावी. तर मोदी केअरची प्रोटीन पावडर आम्ही ऑर्डर केली. आम्ही शॉपी घेतले मोदी केअरची. त्यानंतर माझ्या मिसेसने मला प्रोटीन पावडर वेल घेण्यासाठी हे केलं. मी ते प्रोटीन पावडर सुरू केली. त्यानंतर मला एक ते दीड महिन्यामध्ये रिझल्ट इतका जाणवला की माझं जे पोट होतं एकदम म्हणजे नॉर्मल स्टेट झालं. जिम करीत असताना आपल्याला शरीरामध्ये प्रोटीनची फार गरज असते, त्यामुळं वेल कंपनीचं हे प्रोटीन पावडर फार छान आहे. वेल ॲलोवेरा ज्यूस आणि आवळा ज्यूस मोनी हे प्रत्येक दिवसाला मी 15 ते 20 मिली पाण्यामध्ये जेवणाच्या अगोदर अर्धा तास घेत असतो. आणि आपलं शरीर जर व्यवस्थित असेल तर आपल्याला कोरोनाही काही करू शकत नाही. आपण फिट तर सर्व काही फिट. आय लव्ह माय फॅमिली.